नमस्कार, मी विनायक सामंत तुमचं सर्वांचं स्वागत करतोय गोवन वार्ता लाईव्ह या तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर. सध्या सर्वत्र गोवाभर म्हादई हा विषय गाजत आहे, त्या निमित्ताने काल न्यायालयाने निकाल दिला की जोपर्यंत सर्व परवाने कर्नाटक राज्य सरकार घेत नाही तोपर्यंत कुठलंच बांधकाम त्यांना करता येणार नाही. अशाच प्रकारचा एक निर्णय काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, पण तो निर्णय धाब्यावर बसवून कर्नाटक सरकारने आपलं काम सुरूच ठेवलं होतं. आता परत काल हा निर्णय न्यायालयाने कर्नाटक सरकारला दिला आहे आणि हा दिलासादायक आहे असं गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. याच संदर्भात आपण आज बोलणार आहोत आणि आपल्या सोबत आहे डिचोलीतील एक ज्येष्ठ पत्रकार विशांत वझे सर, जे गेली कित्येक वर्ष या विषयाशी निगडीत बातम्या समोर आणत आहेत आणि त्यांना हा पूर्णपणे विषय माहिती आहे. याच संदर्भात त्यांनी एक याचिका काही दिवसांपूर्वी दाखल केली आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. नमस्कार विशांत वझे सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या छोट्याशा वार्तालापमध्ये. मला पहिल्यांदा सांगा की तुम्ही जी याचिका काही दिवसांपूर्वी दाखल केली आहे त्यात नेमके काय मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत? याचिका जी दाखल केलेली आहे ते आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो. इव्हन आमचे पर्यावरण कार्यकर्ते श्री राजेंद्र केरकर यांचा खूप वाटा या म्हादई विषयावरती आहे. त्यांनीच पूर्णपणे या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे की त्यांच्यामध्ये पर्यावरणीय ज्या गोष्टी आहेत, भीमगड अभयारण्य असू दे किंवा म्हादई अभयारण्य, हा क्षेत्र जो आहे ना त्या क्षेत्राच्या अंतर्गत ते सगळे बांधकामं येतात. तर ती बांधकाम त्या क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांना काहीही करता येत नाही, इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे. तोच मुद्दा पकडून आम्ही म्हादई आणि भीमगड या दोन अभयारण्यांचा कर्नाटकातील भाग जो इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून अधिसूचित करण्यात यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि त्या संदर्भात अधिक आम्ही तुम्हाला म्हणजे सध्या तरी न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नाही, पण एवढाच हा मुद्दा महत्वाचा आहे. हा आता तुम्ही जो मुद्दा मांडला, समजा न्यायालयाने समजा तो धरला निकालाने इको सेन्सिटिव्ह झोन करण्याचं ठरवलं, तर नक्की काय फायदा गोव्याला होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? फायदा म्हणजे त्यांचं कामच बंद पडणं, कसा भांडवळ प्रकल्पाची त्यांची कामं चालू आहेत ना ते त्यांना करता येणार नाही, तो महत्वाचा मुद्दा आहे. तोच गेली अनेक वर्ष आम्ही सतत वृत्तपत्रामधून किंवा पर्यावरण कार्यकर्ते पुढे मांडत आलेले आहेत की तोच विषय तुम्ही लावून धरा, कारण त्याला खूप महत्व आहे. कारण केंद्राचे कायदे खूप कडक आहेत, वन्यजीव पर्यावरणाचे कायदे खूप कडक असल्यामुळे त्या कायद्याचा जर आम्ही आधार घेतला तर नक्कीच आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल हे आम्ही गेली अनेक वर्ष सांगत आहोत. आणि त्या दृष्टीने सरकारने आता सकारात्मक पाऊल उचलावे अशी आमची मागणी आहे. त्या दृष्टीनेच आम्ही ही एक याचिका एक जागृत नागरिक या नात्याने दाखल केलेली आहे. तुम्ही एक जागरूक नागरिक आहातच म्हणून ही याचिका दाखल केलेली आहे. मला विचारायचं होतं की हा एवढी वर्ष गेली कित्येक मला वाटतं 15-20 वर्ष हा विषय चालू आहे, 15-20 वर्ष वर्षे ह्या विषयावर तोडगा अजूनही निघत नाही, न्यायालयीन दावे प्रतिदावे चालू आहेत. काय वाटतं याची जागृती एवढी झाली नाही आहे लोकांमध्ये की काय वाटतं तुम्हाला? नाही, जागृती म्हणजे कसं आहे, जागृती सुरुवातीपासून जागृती तशी झाली नाही. एक आमचे केरकर निर्मला सावंत ज्यांनी म्हादई बचाव अभियानाच्या अंतर्गत या प्रक्रिया सुरू केली, त्याच्यामध्ये नंदकुमार कामत असतील किंवा काही बरेच असे ठराविक लोक आहेत, पण मी सर्वप्रथम जे पूर्ण श्रेय जे आहे ते आमचे राजेंद्र केरकर यांना देऊ शकतो इच्छितो. सुरुवातीपासून म्हणजे अगदी कर्नाटकाचा जेव्हा डाव सुरू झाला तेव्हापासून ते अगदी मागावर होते, त्यांचा या क्षेत्रामध्ये प्रचंड असा अभ्यास आहे आणि काय करायला पाहिजे, काय धोके आहेत, काय केलं तर कसं होऊ शकतं ह्या सर्व बाबी ते गेली अनेक वर्ष वृत्तपत्रामधून म्हणा किंवा केंद्र राज्य सरकारला पत्र व्यवहाराच्या माध्यमातून सतत सांगत आलेले आहेत, पण तेवढंसं या गोष्टीकडे जे ज्या पद्धतीने सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं ते सुरुवातीच्या काळात दिलं गेलं नाही असं मला वाटतं. पण गेल्या काही वर्षापासून हा विषय खूप सेन्सिटिव्ह झालेला आहे आणि बहुतेक संपूर्ण गोमंतकामध्ये हळूहळू त्याची जागृती झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या 2 वर्षात तर संपूर्ण घरामध्ये हा विषय वेगवेगळ्या माध्यमातून त्यामध्ये केरकर असतील किंवा इतर लोक असतील, त्याच्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पण सभापती असताना
महादईच्या खोऱ्याच्या ठिकाणी सर्व आमदारांना आमंत्रित करून त्यांना त्या ठिकाणी सर्व म्हणजे काय परिस्थिती आहे याची ही जाणीव करून दिलेली आहे. त्यामुळे आता हा विषय तसा घराघरात पोचलेला आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की केवळ घराघरात विषय पोचला म्हणून आपली आई वाचणार नाही, तर त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची न्यायालयीन जी लढाई आहे ती कशी सक्षम होईल याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे असं मला म्हणणं आहे. गेली कित्येक वर्ष तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की राजेंद्र केळकरांनी हा मुद्दा समोर आणला, काय मनसुबे कर्नाटक सरकार बांधून आहे एवढी वर्ष या मादीविषयी? नाही, कर्नाटकचं कसं आहे, त्यांना पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. पण ते कसं पिण्याच्या पाण्याचा विषय पुढे काढून शेतीच्या पाण्या पाणी घेण्यासाठी त्यांचा कल आहे. एकंदरीत जर तुम्ही गेल्या अनेक वर्षाचा विषय बघितला तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्नाटकाच्याच एका अभियंत्यानं जलस्रोत अभियंत्यानं सांगितलेलं आहे की आम्हाला मादईची तशी गरज नाही, तिकडच्या ज्या नद्या आहेत त्यांचं पाणी योग्य पद्धतीने जर आपण त्याचं नियोजन केलं तर ते खूप आम्हाला पुरेसं आहे. पण परंतु कर्नाटक अजिबात ऐकायला तयार नाही. कर्नाटकाने अरेरावी सुरू केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही वेळोवेळी हे सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या न्यायालयाच्या लक्षात आणून दिलेलं आहे की सर्व नियम धाब्यावर बसवून आपल्याला जे पाहिजे ते करणं हा कर्नाटकचा मनसुबा आहे आणि गेली अनेक वर्ष त्यांनी ते केलेलं आहे. तुम्ही अनेक जर विषय बघितले सुरुवातीपासून न्यायालयाने त्यांना कामं बंद कोणतंही काम करू नका म्हणून सांगितलं होतं, त्याच्यानंतर लवादाने काही नियम पण तरीही त्यांनी पूर्णपणे अंतर्गत जे भुयारी कालवे आहेत ते पूर्ण केलेले आहेत. ही आमच्यासाठी पूर्णपणे धोक्याची गोष्ट आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर पूर्णपणे त्यांनी बांधकाम खोदकाम करून त्याच्यावर पूर्णपणे जी शेती होती ती पूर्व झालेली आहे. ते कोणाला दिसणार पण नाही एक पण गारवा तुम्हाला अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यामध्ये जागृती आणि न्यायालयीन लढाईमध्ये सुरुवातीच्या काळात आम्ही खूप कमी पडलो असं मला वाटतं आणि म्हणूनच आज वेगळ्या पद्धतीने आणि अनेक मार्गाने ही आपली न्यायालयीन लढाई अधिक सक्षम आणि वेगवेगळे चांगले पुरावे त्याच्यामध्ये पर्यावरणीय दाखले असतील किंवा इतर वन्यजीव संरक्षण असेल अशा प्रकारचे जे पुरावे आहेत ते न्यायालयाला सादर करून आमची केस कशी मजबूत होईल याकडेच लक्ष देणं महत्वाचं आहे. बाकीच्या गोष्टीला विशेष महत्व नाही असं माझं म्हणणं आहे. एक दोनच प्रश्न आहे माझ्या. एक म्हणजे किती बंधारे सध्या कर्नाटक सरकार बांधण्याचा मनसुबा आहे आणि ह्या पाणी विषयावर कर्नाटक सरकारचं गोवा नव्हे तर महाराष्ट्र आणि इतर राज्याबरोबर सुद्धा वाद चालू आहेत असं समजलं, तर हा मुद्दा किती आम्ही घेऊ शकतो न्यायालय लढाईमध्ये? कर्नाटकची जी तयारी आहे ती एवढी जबरदस्त आहे आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचा जो त्यांचे राजकीय सर्वपक्षीय एकता हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे जो आमच्या गोव्यामध्ये आम्हाला दिसत नाही. आमच्या गोव्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मला हे तुम्ही एक सांगा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन आम्हाला आमची मादई वाचेल का? वाचणार नाही. तर माझी अशी विनंती आहे की सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने आपल्या मातेचं रक्षण करण्यासाठी पुढे सरसरवलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण त्या जो हेतू आहे तो असा स्पष्ट आणि क्लीन असावा असं माझं म्हणणं आहे. कोणत्याही प्रकारे राजकीय कुरघोडी नसावी, तर आपली केस स्ट्रॉंग करण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावं. मुख्यमंत्र्यांनी स्वतः यापूर्वी सुरुवातीला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये पण त्यांनी नमूद केलं होतं की सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. पण काही त्या बाबतीत मी काय बोलत नाही कारण मी काही राजकारणी नाही, परंतु काही गोष्टी मलाही त्या खटकलेल्या आहेत त्यावेळेला. त्यामुळे यापुढे जी लढाई असेल ती कोणताही राजकीय हेतू मनात न बाळगता आपल्या जीवनदायी माता मादईचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सर्वजण पुढे यावं. जेवढे जेवढे मुद्दे प्रत्येक आपापल्या पद्धतीने हा त्या माणसाची जी योग्यता आहे किंवा सिद्धता आहे त्या माणसांनी आपापले मुद्दे सरकारला सादर करावे आणि आमची न्यायालयीन जी लढाई आहे ती कशी मजबूत होईल हाच एक मुद्दा आहे. बाकीच्या कुठच्याही गोष्टीत विशेष लक्ष देण्याची गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. हा जो मादई विषय आहे तो कॉलेजमध्ये तरुणांना समोर घेऊन त्यांना अवेअरनेस करून एक प्रत्येक गोमंतकीय तरुणांना जागृती व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? नाही, समजलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपल्या गोव्यामध्ये मुख्य नद्या आहेत, 12 नद्या आहेत, त्यांना उपनद्या आहेत,
या सर्व प्रत्येक नदी, प्रत्येक झरा, प्रत्येक जे नैसर्गिक जे जलस्रोत आहे याची माहिती मी तुम्हाला सांगतो की आजच्या शिक्षण क्षेत्रातील विशेष लोकांना माहिती नाही, शिक्षकांना माहिती नाही, म्हणजे कोणी वाईट वाटून घेऊ नये, तर ती संपूर्ण माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला असावी. आपल्या तालुक्यात किती नद्या वाहतात, त्याची काय परिस्थिती आहे, अशा प्रकारचा अभ्यासक्रमामध्ये पण ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. यापूर्वी आम्ही या प्रकरणी राजेंद्र केरकर व इतरांनी आणि आमचा पण सहकार्याने आम्ही लिखाण पण या संदर्भात केलेलं, खूप लिखाण केलेलं आहे. तर माझी अशी विनंती आहे की निश्चितपणे जे सध्या त्यांनी जागृती केलेली आहे ती जागृती झालीच पाहिजे. घरोघरी जाऊन जागृती होणं गरजेचं आहे. पण तो जो एकूण जो त्यांचा जे विषय आहे तो भरकटता नाही, मुख्य माहिती सर्वांना मिळावी, पण त्याचा राजकीय फायदा कोणी उठवता नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मला अशी जो प्रश्न विचारला होता की कर्नाटकचा काय मनसुबा आहे, तर त्यांची एवढी प्रचंड तयारी आहे, त्यांनी जवळजवळ 12 धरणं आमच्या जलस्रोतावर उभारण्याचा संकल्प करून सर्व प्रकारची जय तयारी केलेली आहे. एक एक परवाने घेऊन ते जर त्यांनी जर सगळे हे धरणं बांधली तर गोव्याचा संपूर्ण जलस्रोत भविष्यामध्ये मोठं संकट आमच्यावर येण्याची भीती आहे. त्यामुळेच हा सगळ्या प्रकारच्या सर्व बाजूनी लढा एकत्रितपणे लढण्याची नितांत गरज आहे. एकच शेवटचा प्रश्न मी मागाशी विचारला, त्याचं उत्तर नाही मिळालं. बाकीच्या राज्यांबरोबर सुद्धा कर्नाटकचे वाद चालू आहेत, आपल्या महादय या मुद्द्यावर आम्ही बाकीच्या राज्यांची मदत घेऊ शकतो का? नाही, मदत असा प्रश्न नाही. महाराष्ट्र आपल्या पद्धतीने विचार करतो. उदाहरणार्थ विरडी धरणासाठी पण खूप संघर्ष केरकर आणि आमच्या टीम सदस्याने केला. विरडी म्हणजे बाजूला जे धरण आहे ते सध्या बंद पाडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. तशाच प्रकारे कर्नाटकचेही मनसुबे जे आहेत ते साध्य होऊ नये यासाठी तशाच प्रकारची लढाई आम्हाला लढायची आहे. आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळ्या याचिका म्हणा अशा प्रकारचे हे प्रयत्न आमचे सुरू आहेत, त्याला यश मिळावं आणि आमची जी जीवनदायिनी आहे तिचा जो जलस्रोत आहे तो कायम असाच बहरत राहावा आणि गोव्याच्या सर्व नद्या सतत प्रवाहित राहाव्या ही आमची विनंती आहे. त्यामुळे मी सर्व राजकीय नेत्यांना कळकळीची विनंती करतो की या मादईच्या संदर्भात कोणीही राजकारण करू नये, तर गोव्याचं हित जपण्यासाठी माता जीवनदायिनी माता मादईचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा अधिक सक्षम कसा होईल याकडे लक्ष द्या, एवढीच माझी विनंती आहे. तर ह्याच विनंतीवर आम्ही थांबूया आणि जी माहिती आत्ता आमचे ज्येष्ठ पत्रकार विशांत मोजे सरांनी दिलेली आहे ती खूप महत्वाची माहिती आहे. यामध्ये त्यांनी कर्नाटकचे जे मनसुबे आहेत, 12 धरण बांधण्याचे मनसुबे जे आहेत ते त्यांनी उघड केलेले आहेत, ह्याकडेही राज्य सरकारने लक्ष द्यावं आणि न्यायालयीन लढाई कशी सक्षम होईल ह्याकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आमची बाजू कशी मजबूत होईल याकडे लक्ष द्यावे, ही विनंती विशांत मोजे सरांनी आमच्या चॅनलद्वारे सर्वांना केलेली आहे. नक्कीच त्याचा विचार सर्वजण करतील ही आशा बाळगतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद विशांत मोजे साहेब तुमची ही खूप महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी. आणि तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. मी विनायक सामंत, डिचोली.